अंकलेश्वरी बोकन। शिक्षक दिन निमित्त आज मी तुम्हाला उत्कृष्ट असे भाषण सांगत आहे। हे भाषण तुम्हाला शिक्षक दिनाच्या दिवशी उपयुक्त ठरेल। 5 सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। आम्ही आज शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आणि आपले व देशाचे भविष्य घडविण्यासाठी कठोर प्रयत्नांसाठी त्यांना मनापासून श्रद्धांजली देण्यासाठी येथे मोठ्या उत्साहाने जमलो आहोत। 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। वास्तविक 5 सप्टेंबर हा दिवस महान विद्वान आणि शिक्षक असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे। नंतरच्या आयुष्यात ते प्रथम भारतीय प्रजासत्ताकांचे उपराष्ट्रपती आणि त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकांचे अध्यक्ष झाले। आज 5 सप्टेंबर हा दिवस असून आम्ही दरवर्षी शिक्षक दिन म्हणून आनंद आणि उत्साहाने साजरा करतो। या महान प्रसंगी येथे मला भाषणासाठी इतकी मोठी संधी देण्यासाठी मी माझ्या वर्ग शिक्षकांचे आभार मानू इच्छिते। माझ्या प्रिय मित्रांनो, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला आपल्या मातृभाषेत आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व सांगायला आवडेल। देशभरातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा आदर करण्यासाठी हा दिवस पाळतात। असे म्हटले जाते की शिक्षक हे आपल्या समाजातील कणासारखे असतात। विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यासाठी आणि त्यांना भारताचे एक आदर्श नागरिक होण्यासाठी आकार देण्यासाठी त्यांची मोठी भूमिका आहे। माझ्या प्रिय मित्रांनो, एकत्र या, असे म्हणा की आमचे आदरणीय शिक्षक, तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। धन्यवाद।